परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत, हे पण लक्षात ठेवा. काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात. पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं? ते बघूया ना, एक 5 दिवस थांबणं. आता कोटावरती येऊ नको, आता आपल्या मुद्द्यावरती आहे. सुषमा धारेवाड मंत्री पद मिळावं यासाठी गेल्या वेळी आपला खूप प्रयत्न होता, यावेळी कसा प्रयत्न असेल? पालकमंत्री पद प्लस कॅबिनेट मंत्री पद देखील आपल्याला हवं होतं, खूप कोट जो तयार केला होता. परत तुला सांगतोय, कोटावरती येऊ नको. भाजपनी काय आलंय, जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून, त्याप्रमाणे आमची इच्छा आहे. परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधिलकी. शिवसेनेची तयारी काय आहे? भाजपने 120 जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे, काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची? आम्ही महायुतीमध्ये आहोत, जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार, जर त्यातून जर काय अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला महायुतीमध्ये ज्या सीटच्या वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं, परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही वेगळं लढणार, पालिका वेगळं लढणार नाही, चुकीचं काय टाकू नको तोंडात. आम्ही लढणार महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्या पण वाटतं का या परिस्थितीवरून, वाटतं का या परिस्थितीवर वाटतं प्रत्येकाला जरूर आहे ती अडचणीची होणार आहे का हे कन्फर्म आहे बहुतेक? तसं लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? काही ना मिळेल, सगळ्यांना मिळू शकत, पण काही ना ते मिळेल अशी शाश्वत. तुम्ही एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, अपघात झालाय, काय मदत केली आहे? त्याचा जो अपघात झाला दुर्दैवी अपघात आहे आणि मोठा अपघात आहे, कारण मगाशी मी आमच्या पीएनकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं 14 लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली. पहिले 8 होती, नंतर त्यांची संख्या वाढली आणि 6 लोक अजून गंभीररित्या दुखापतीमध्ये आहेत. तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि ज्यांना जी काही मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी घ्या. ईव्हीएम संजय राऊत म्हणतात की ईव्हीएम पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदार संघ आहेत त्यात काउंटिंग मध्ये जे सेम आले आहेत 1.5 लाख बघूया. त्यामध्ये आता त्यांनी जर कोर्टामध्ये गेलेले तर कोर्ट त्याचा निर्णय. संजय राऊत असं म्हणतात की ईव्हीएमची पूजा करावी, अमित शहांचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नसल की एवढी मोठी चपराक ह्या महाविकास आघाडीला बसल, कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं. त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे. संजय राऊतांकडे तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा. सर जितेंद्र आव्हाड आले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला, त्यांनी बाहेर येऊन हा आरोप केला की माझं काम होत नाही, अधिक दादा पण करत नाही, मुख्यमंत्र्यांना गेल्या वेळी सांगितलं ते देखील त्यांनी देखील केलं नाही, आता मी पुन्हा विनवणी करायला आलो, काय वाटतं त्यांचं काय काम होतं? काय एखादं असं काम असेल जर ते काही चुकीचं असेल अडचणीचं असेल तर ते पण मुख्यमंत्र्यांनी करावं का? आता आम्ही पण काही कामं देतो, एखादं वेगळं असेल तर थोडा विचार पण करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं काय नेमकं काम आहे हे आता आम्हाला काय माहिती नव्हतं, पण ते आम्ही जितेंद्र आव्हाडांना पण विचारू आणि पुरसद मिळाले तर साहेबांना विचारू की जितेंद्र आव्हाड काय काम घेऊन आले होते आणि त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिले काम होत नाही असं कुठलं अडचणीचं काम आहे ते पण आम्ही. पण जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, हो राजीनामा देईल. होय ना, आता 5 वर्ष थांब नंतर राजीनामा दे. जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिलं नीट काम करा आणि मग राजीनामा द्या. परिस्थिती कठीण असो किंवा कुठली परिस्थिती असो मुख्यमंत्री गावी जातात नेमकं कारण काय आहे? आता तूच विचारायचं बाकी राहिला होता. कारण असं सांगतो, मी मगाशी सांगितलं की एवढी प्रचंड मेहनत साहेबांनी घेतलेली होती आणि जर 2 दिवस त्यांच्या परिवारासहित जर ते जरा थोडा आराम करायला जर गेले, चुकीचं काय, त्यांना पण शरीर आहे, त्यांना पण मन आहे, त्यांनाही भावना आहेत, सगळं आहे. शेवटी माणसाचं शरीर आहे, ते काही यंत्र नाही आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब 2 दिवस जरा तुम्ही निवांत व्हा आणि या,
मग बोलले बाकी काय असेल ते बघू, राजकारण 12 महिने होतच राहणार आहे. केसरकर साहेब म्हणले की मुहूर्त नाहीये, 2-3 दिवस 2 तारखेने असं काय मुहूर्त असं काय ते आम्हाला काय माहिती नाही. ते केसरकर त्या मुहूर्तामध्ये जास्त बघत असतात, आम्ही काय त्या मुहूर्त काय बघत नाही. तर आम्ही सरळ मार्गे चालणारी मंडळी आहोत.